उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वतीने मतदारसंघात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. गुरुवारी उरण मतदारसंघातील डोलगर येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ हर घर जल या योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेट भगत यांच्या हस्ते करण्यात आले. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून डोलघर गावात आज तब्बल 45,29,000 रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम आज सुरू करताना मला अतिशय आनंद होते. उरण मतदारसंघाचा विकास करणारा आमदार आपल्याला लाभला असून त्याच्याकडून अशीच विविध विकास कामे आगामी कालावधीतही होत राहतील असे गौरव उद्गार जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान काढले. खरं पाहता आपण 2 वर्षापासून या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या स्तरावर भांडत होतो आणि हे सर्व करून झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर आपली आली. वर्क ऑर्डर आल्यानंतर हा काम चालू कोणी करायचं, याचं भूमिपूजन कोणी करायचं, तर आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळं हा काम आपणच आणलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून याचं भूमिपूजन होईल. जवळजवळ 6 महिन्यापासून आपण आपल्या गावातले प्रतिनिधी किंवा पाणी कमिटीची जे सदस्य आहेत आणि गावचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ती माझ्याकडं 6 महिन्यापासून माझ्या बरोबर चर्चा करत होते. त्या चर्चाअंती आपण असं ठरवलं होतं हे कामाचं भूमिपूजन लवकरात लवकर आपण करायचं. ते भूमिपूजन जवळजवळ 6 महिने त्याची वर्क ऑर्डर होण्यासाठी जो प्रोसिजर करावं लागेल ती प्रोसिजर करण्यासाठी विलंब झाला. आता तो का झाला हे गावातल्या सर्व मंडळीला माहिती आहे. आता आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्या कामाला स्पीड आला आणि त्या स्पीडनंच आपण काम आज चालू करतो आहे. 2-3 दिवसापासून चाललं होतं, याचं श्रेय कोणी घ्यायचं? तर तो श्रेय आपणच घेणार आहोत, कारण करणारे आपणच आहोत आणि ही लवकरात लवकर योजना कशी परिपूर्ण होईल याच्यासाठी आपले बालदी साहेब आमच्या मागं आहेतच. काहीही कुठलीही अडचण आली तरी आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्यासाठी अरुण शेट भगत आहेत, आपले महेशजी बालदी साहेब आहेत आणि हा काम पूर्णत्वात येईल ही आपल्याला मी ग्वाही देतो आणि थांबतो. यावेळी हर्षल कोळी, बळीराम कोळी, हिरामन कोळी, दत्ताराम कोळी, मारुती कोळी, जयराम कोळी, प्रवीण पाटील, राकेश कोळी, विक्की पाटील, प्रमानंद पाटील, जयश्री गायकर, रसिका कोळी, रामेश्वर कोळी, प्रणाली कोळी, देवयानी चौघुले, भारती कोळी, पंढरी गायकर, हर्षल कोळी, करण पाटील, देवानंद गायकर, गोरख पाटील, दिलीप पाटील, जनार्दन गायकर, देवचंद चौघुले, मनोहर गायकर, बळीराम गायकर यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.